नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो वनरक्षक भरती प्रश्नपत्रिका दुसरी आज आपण पाहणार आहोत जी की टी सी एस पॅटर्ननुसार ही प्रश्नपत्रिका आहे पहिली तुम्ही जर पाहिली नसेल तर पाहून घ्या त्याची जी लिंक आहे किंवा प्लेलिस्ट जी आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूचा बेलकॉन दाबून घ्या जेणेकरून सर्व अपटू डेट माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी वेड़ पोहोचत राहील आणि टेलिग्राम जर जॉईन केलं नसेल तर करून घ्या याची जी पी डी एफ आहे या, या प्रश्नपत्रिकेची पी डी एफ जी आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल त्यामुळे त्याची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करू शकता तर पहा पहिला प्रश्न वन्यजीवांचे संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो मित्रांनो सर्वांना माहीत असेल ज्या सूची आहेत संघसूची आहे राज्यसूची आहे समवर्ती सूची आहे संघसूचीमध्ये केंद्र याच्यावर कार्य करत असतं यामध्ये किती विषय आहेत तर लक्षात असू द्या या संघसूचीमध्ये सध्याला या ठिकाणी शंभर विषय आहेत आणि अगोदर जे आहेत ते मित्रांनो किती सत्या नव्हते पण सध्याला त्याच्यामध्ये बदल करून शंभर विषय करण्यात आलेले आहेत तर राज्यसूचीचा विचार केला तर राज्यसूचीमध्ये सध्याला मित्रांनो एकसष्ट विषय आहेत आणि अगोदर सहासष्ट असे विषय होते लक्षात असू द्या म्हणजे हे एकसष्ट तुम्ही आकडा लक्षात ठेवा हा शंभरचा आकडा लक्षात ठेवा कारण यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर समवर्ती सूचीमध्ये हे जे आहे ते वन्यजीवांचं संरक्षण हा विषय येतो आणि समवर्ती सूचीमध्ये मित्रांनो सध्याला जर विचार केला तर बावन विषय या ठिकाणी समवर्ती सूचीमध्ये आहेत संघसूचीवर कार्य जे आहे ते कायदे जे आहे ते केंद्र शासन करत असतं राज्याच्या सूचीत राज्य सरकार करत असतं आणि मित्रांनो जे समवर्ती आहे यामधील जे बावन विषय आहेत ते दोघही करत असतात तर लक्षात असू द्या पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो पहा महाराष्ट्रातील सर्वात मोठं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर लक्षात असू द्या हे जे आहे ते चंद्रपूरमध्ये आहे कोणतं आहे तर ताडोबा नावाचं जे अभयारण्य आहे ते ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प जे आहे ते मित्रांनो या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते प्रकल्प सर्वात मोठा आहे तर लक्षात असू द्या आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त वन्यजीव अभयारण्य टोटल किती आहेत तर सत्तावन्न आहेत खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होत होते तर वन्यजीव अभयारण्य जे आहे ते आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर सत्तावन्न टोटल आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत मित्रांनो तर पुढचा प्रश्न पहा भारतात पहिले वन सर्वेक्षण कधी करण्यात आलं तर भारतामध्ये पहिलं वन सर्वेक्षण कधी करण्यात आलं तर एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये या ठिकाणी पहिलं वन सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो लक्षात असू द्या दर दोन वर्षांनी जे आहे त्या वनांचं सर्वेक्षण केलं जात असतं तर लक्षात असू द्या किंवा वनांची जनगणना असंही तुम्ही म्हणू शकता तर पुढचा प्रश्न पहा भारतात सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो लक्षात असू द्या हे मध्य प्रदेश जे आहे याच्यामध्ये मित्रांनो सर्वाधिक जास्त या ठिकाणी आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आच्छादलेलं आहे किंवा विस्थापित झालेलं आहे तर यानंतर मित्रांनो अरुणाचल प्रदेश आहे त्यानंतर जर विचार केला तर छत्तीसगड आहे आणि मित्रांनो त्यानंतर ओडिसा आणि त्यानंतर आपलं महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचा सर्वात जास्त वनक्षेत्रांच्या यादीमध्ये मित्रांनो कितवा क्रमांक लागतो तर याचा जो आहे तो पाचवा क्रमांक लागतो हा पहिला आहे अरुणाचल प्रदेश हा जो आहे तो दुसरा आहे मित्रांनो आणि हा जो आहे तो तिसरा आहे तर चौथा जो आहे तो ओडिसा आहे लक्षात असू द्या नोट डाऊन करून घ्या काही डाऊट असतील तर अवश्य कमेंट करा पुढचा प्रश्न पहा नर्मदा बचाव आंदोलनाचे प्रणेते कोण तर मित्रांनो मेधा पाटकर यांनी हे नर्मदा बचाव आंदोलन सुरू केलेलं होतं कारण का हे जे आहे ते सरदार सरोवर हे जे आहे ते सरदार सरोवर याच्याशी निगडीत आंदोलन आहे या ठिकाणी हे सरदार सरोवर उभारण्यात येत होतं जे की नर्मदा नदीवर होतं आणि त्याच्या ज्या बाजूला ज्या वस्त्या होत्या त्यांचं पुनर्वसन दुसऱ्या ठिकाणी करत होते त्यामुळे याबाबत उठाव उठविण्यात आलेला होता आणि हा जो उठाव आहे तो कधी करण्यात आला तर लक्षात असू द्या एकोणीसशे पंच्याऐंशीचा हा, हा उठाव आहे किंवा या काळामध्ये हा उठाव करण्यात आलेला होता तर नोट डाऊन करून घ्या खूप सारं महत्त्वाची माहिती आहे आणि हे जे आहे ते सरदार सरोवर ते कुठे आहे तर गुजरातमध्ये आहे तर लक्षात असू द्या महत्त्वाची महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओ आवडत असेल अवश्य लाईक करत जा तर पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सहावा आहे सर्वात मोठ्या खाऱ्या पानाचं सरोवर को कोणते आहे तर सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं जे सरोवर आहे ते चिल्का सरोवर आहे जे की मित्रांनो कुठे आहे ओडिसा या राज्यामध्ये आहे तर लक्षात असू द्या पुलिकत नावाचं जे सरोवर आहे ते कुठे आहे तर आंध्र प्रदेशमध्ये आहे जे की खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे लोणार सरोवरचा विचार केला तर हा महाराष्ट्रामधील सरोवर आहे जो की मित्रांनो संपूर्ण जगामध्ये उल्कापातामुळे निर्माण झालेलं हे एकमेव सरोवर आहे तर यावर सुद्धा प्रश्न पडू शकतो त्यामुळे नोट डाऊन करून घ्या आणि सांबरचा जर विचार केला तर हे जे सरोवर आहे ते राजस्थानमध्ये आहे तर लक्षात असू द्या महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे तर मित्रांनो शेकरू जो आहे तो आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे ज्याला आपण खार म्हणतो तर लक्षात असू द्या आणि राहिला प्रश्न विचार जर केला तर भारताचा जर विचार केला तर भारताचा बेंगॉल टायगर किंवा वाघ आहे आणि राष्ट्रीय पक्षी आपल्या जर महाराष्ट्राचा विचार केला तर हरियाल नावाचा जो पक्षी आहे तो मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याचा राष्ट्रीय पक्षी आहे तर लक्षात असू द्या तर लक्षात असू द्या काही डाऊट असतील अवश्य तुम्ही कमेंट करत जा आणि राष्ट्रीय फूलचा जर विचार केला मित्रांनो फूल फ्लावर नॅशनल फ्लावरचा जर विचार केला तर मित्रांनो याचं जे आहे ते तामन नावाचं जो फूल आहे ज्याला आपण मोठा भोंडारा असं सुद्धा म्हणतो ते आपल्या महाराष्ट्राचं राष्ट्रीय फूल आहे तर पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणते अभयारण्य हे भारतातील पहिलं अभयारण्य आहे तर भारतातील पहिलं अभयारण्य जर विचारलं तर मित्रांनो कोणतं आहे तर काझीरंगा नावाचं जे अभयारण्य आहे ते सर्वात पहिलं अभयारण्य आहे जे की मित्रांनो आसाम या राज्यात आहे लक्षात असू द्या अतिशय महत्त्वाचे महत्त्वाचे मी प्रश्न कवर करत आहे तर पहा तर कर्नाला जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे इंद्रावती नावाचं जे अभयारण्य आहे ते छत्तीसगडमध्ये आहे आणि सीमा लिपाल हे कोणत्या राज्यात आहे हे तुम्हाला कमेंट करायचं आहे चला पुढचे प्रश्न पाहूयात तर पहा पुढचा जो नववा प्रश्न आहे तर भारतात पहिले कीटक संग्रहालय कोणत्या राज्यात उघडण्यात आलं किंवा कोठे स्थापन करण्यात आलं तर मित्रांनो तमिळनाडू या राज्यामध्ये हे स्थापन करण्यात आलं तर त्याचं स्थान कुठं आहे जर म्हटलं तर कोइमतूर नावाचं जे ठिकाण आहे किंवा गाव आहे या ठिकाणी याचं जे स्थान आहे हे वास्तव्य आहे भौगोलिक स्थान म्हणा किंवा या गावामध्ये या ठिकाणी पहिले कीटक संग्रहालय स्थापन करण्यात आलं तर क्षेत्रफळानुसार सर, सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे तर मित्रांनो सर्वात लहान जे आहे ते संजय गांधी नावाचं राष्ट्रीय उद्यान आहे जे की मित्रांनो मुंबई बोरीवली या ठिकाणी आहे अतिशय महत्त्वाचं उद्यान आहे जे की आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लहान किंवा संपूर्ण देशातील लहान असं आपणास म्हणू शकता इथं तर लक्षात असू द्या आणि हे जे आहे कोणतं ताडोबा अभयारण्य हे कुठे आहे तर चंद्रपूरमध्ये आहे आत्ताच आपण त्यावर प्रश्न पाहिला होता तर गुगामाल नावाचं जे अभयारण्य आहे जे की मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात आहे म्हटलं तर अमरावतीमध्ये आहे आणि हे जे आहे ते महाराष्ट्रातील सर्वात मोठं अभयारण्य आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू हे कुठे आहे हे तुम्हाला कमेंट करायचं आहे तर पुढचा प्रश्न पहा यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर हे हरिणांसाठी प्रसिद्ध असलेलं एक महत्वाचं अभयारण्य आहे तर कोणत्या जिल्ह्यात आहे तर सांगली जिल्ह्यात आहे सांगली जिल्ह्यामध्ये जे वाळवा नावाचा जो तालुका आहे सांगली जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये हे अभयारण्य आहे किंवा याचं नामांतरण करण्यात आलं याचं जुनं नाव काय होतं हे तुम्हाला कमेंट करायचं आहे तुम्हाला कमेंट करण्यासाठी सांगण्याचा एकच उद्देश आहे की तुमचा कितपत अभ्यास झालेला आहे आणि मला कशा प्रकारचे प्रश्न तुमच्याकडून अपेक्षित आहेत उत्तर अपेक्षित आहेत हे कळण्यासाठी तुम्ही आवश्यक कमेंट करत जा तर भारतात सध्या एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत तर भारतामध्ये एकूण जर विचार केला तर एकशे सहा राष्ट्रीय उद्याने आहेत महाराष्ट्राचा विचार केला तर फक्त सहा राष्ट्रीय उद्याने आहेत आणि वन्यजीव अभयारण्य किती आहेत महाराष्ट्रामध्ये सत्तावन्न आहेत तर महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत नोट डाऊन करून घ्या भारतसेवक समाजाची स्थापना कोणी केली तर मित्रांनो भारतसेवक समाजाची जी स्थापना आहे ती गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेली आहे स्वामी दव्यानंद सरस्वती यांनी मित्रांनो रामकृष्ण मिशनची केलेली आहे त्यासोबत गोपाळ आगरकर जे आहे ते संपादक होते केसरीया वृत्तपत्राचे तर लक्षात असू द्या आणि महात्मा फुले यांनी जे आहे ते गुलामगिरीसोबत अन्य खूप सारी पुस्तके लिहिली परंतु या गुलामगिरी नावाच्या पुस्तकावर खूपदा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत तर चौथा प्रश्न चौदावा सॉरी सध्या राज्यात जास्त वने कोणत्या देशात आहेत तर सध्या सर्वात जास्त जी वने आहेत ती मित्रांनो रशिया या राज्यात आहे त्यानंतर ब्राझीलचा नंबर दुसरा लागतो तिसरा अमेरिका आहे चौथा कॅनडा आहे तर लक्षात असू द्या महत्वाचे प्रश्न आहेत तर शेवटचा प्रश्न वरली चित्रकला कोणत्या राज्यात आहे किंवा कोणत्या राज्याची चित्रकला आहे तर महाराष्ट्राची ही चित्रकला महत्वाची आहे तर हा प्रश्न जो आहे तो वारंवार खूप साऱ्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे त्यामुळे महत्वाचे महत्वाचे प्रश्न मी या ठिकाणी तुमच्याकडून कव्हर करून घेत आहे तर लक्षात असू द्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल अवश्य लाईक करा याची जी पी डी एफ आहे ती आपण आपल्या टेलिग्रामवर अवेलेबल करून दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता पाहू शकता त्याची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे व्हिडिओ जर आवडला असेल अवश्य लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या अगदी मित्रांनो तुमची जी तयारी आहे ती फ्री आणि अगदी दर्जेदार पद्धतीची होत आहे त्यामुळे अवश्य तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करूनच घ्या कारण का तुम्हाला अशी तयारी कुठेही मिळणार नाही तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत पाहत रा आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद मित्रांनो